संत नामदेव महाराजांच्या वंशजांचे धुळ्यात स्वागत. धुळेकर भारावले, प्रवचनाचाही घेतला लाभ. शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत नामदेव महाराज यांच्या 17व्या आणि 18व्या पिढीच्या वंशजांनी नुकतीच धुळ्याला भेट दिली. हरिभक्त परायण एकनाथ महाराज नामदास आणि त्यांच्या समवेत 18व्या पिढीचे प्रतिनिधी रत्ननाभ महाराज नामदास यांचे धुळेकरांनी जोरदार स्वागत केले. अखिल भारतीय शिंपी समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राध्यापिका सुषमा सावळे व नागेश सावळे यांच्या देवपुरातील जिल्हा परिषद कॉलनीतील निवासस्थानी हे स्वागत होऊन याच ठिकाणी प्रवचनही झाले. यावेळी रमेश शिरसाट, भालचंद्र भांडारकर, गणेश सोनवणे, शोभाताई दलाल, वैशाली बागुल, मंगल खैरनाड यांच्यासह समाजाचे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंशजांच्या हस्ते दानशूर गौरव जगताप आणि जितेंद्र कापडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. संत नामदेव महाराज यांच्या वंशजांनी धुळ्याला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. यामुळे त्यांच्या भेटीसाठी आणि प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी अनेकांची तीव्र इच्छा व उत्साह जाणवला. विशेष म्हणजे 18व्या पिढीचे प्रतिनिधी रत्ननाभ महाराज नामदास हे अजून बालावस्थेत असून प्रवचनानंतर त्यांना निरागसपणे खेळताना बघून अनेकांना कुतूहल वाटले. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.